राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या सगळ्यांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू आहे ती म्हणजे रेणू शर्मा. मात्र ही रेणू शर्मा आहे तरी कोण हाच प्रश्न सर्वजण विचारताना दिसत आहेत. रेणू शर्मा ही बॉलिवूड गायिका आहे. रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार केली आहे आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडे आपलं म्हणणं तक्रारीतून मांडलं आहे. तक्रारीची प्रत ट्विटही केली आहे. रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती. त्यावेळी रेणू शर्माचं वय 16-17 वर्ष इतकं होतं. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 करुणा या प्रसूतीसाठी इंदोरला गेल्या. रेणू घरात एकटी आहे हे धनंजय मुंडेंना माहिती होते. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरोधात माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे. धनंजय मुंडे दर 2 माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे, याबाबत एक व्हिडिओही काढला होता असे रेणू शर्मानं तक्रारीत म्हटलंय. रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. कालपासून समाजमाध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचं, तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहे. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहे असं सांगत धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.